विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण निकाल जर पाहिले तर महाविकास आघाडीला एक मोठं यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण आणखी कोकणाची जी अतिशय भरवशाची जागा जी आहे ती महाआघाडीने जर जिंकली असती तर एक मोठं निर्भय यश ज्याला आपण म्हणू शकतो असं यश जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. कारण महाविकास आघाडीच्या दृष्टीनं अतिशय सुरक्षित जागा म्हणून ज्या जागेकडे पाहिलं जातं ती जागा म्हणजे कोकणाची जागा होती. कारण आपण कोकण शिक्षक मतदारसंघ जर पाहिला तर या शिक्षक मतदारसंघामध्ये परिस्थिती आणि एकूण भौगोलिक परिस्थिती जी आहे ती कशा पद्धतीने आणि किती जिल्हे याशी जोडले जातात त्याचा जर आपण अंदाज घेतला तर साधारणतः रायगड, ठाणे, त्याचबरोबर पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 5 जिल्ह्यांचा एकूण भूभागामध्ये हा मतदारसंघ जो आहे तो गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. या 5 जिल्ह्यातले शिक्षक जे आहेत ते याचे मतदार आहेत. खऱ्या अर्थानं या 5 जिल्ह्यांमध्ये जी एकूण मतदारांची संख्या आहे, शिक्षकांची संख्या आहे, ती कोणाच्या बाजूने आहे की कोणाच्या कोणाला मानणारी आहे हे जरी आपण साधं गणित पाहिलं तर महाआघाडीचे जे सदस्य आहेत म्हणजेच आपण विचार करतो की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, त्याचबरोबर भाई ठाकूरांचा बहुजन विकास आघाडी जो एक गट आहे तो गट जरी आपण पाहिला तर पालघरमध्ये भाई ठाकूरांचं एक मोठं वर्चस्व आहे. त्यांची जी विवा ही मोठी एज्युकेशन सोसायटी आणि त्याचे अनेक शाळा आहेत आणि त्यामध्ये शिक्षक देखील आहेत. आपण जर रायगडमध्ये पाहिलं तर तटकरे आहेत, तटकऱ्यांच्या शाळा आहेत, त्याचबरोबर सह्याद्री एज्युकेशन आहेत. पनवेल आणि कोकणातल्या काही भागांमध्ये जर पाहिलं तर भारती विद्यापीठ आहे, त्याचबरोबर डी वाय पाटील आहे. तुम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला खाली गेलात तर तिथे रयत शिक्षणच्या खूप मोठ्या शाळा आहेत आणि त्यामध्ये शिक्षकांची संख्या देखील मोठी आहे. स्वतः पी एन पाटील जे रायगडमध्ये आहेत, जे पी एन एज्युकेशन जी जयंत पाटलांची आहे, या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी बाळाराम पाटील यांचा विजय जो आहे तो सुकर मानला जातो. तर असं असताना देखील बाळाराम पाटील या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले हा एक मोठा धक्का जो आहे तो महाविकास आघाडीला आहे. जर याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जयंत पाटील हे ज्या पद्धतीनं त्यांची वारंवार भूमिका प्रत्येक निवडणुकीला या ठिकाणी बदलत राहते. तुम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीला त्यांना सर्व भाजपापासून सर्वांचाच पाठिंबा या ठिकाणी आवश्यक असतो कारण त्यांना आमदारांचा मतदारसंघामधून त्यांना निवडून यायचं असतं. त्यामुळे प्रत्येकाशी ॲडजस्टमेंट ही जी भूमिका आहे जयंत पाटलाची ती या त्यांना या ठिकाणी नडली का हा देखील एक महत्त्वाचा विषय. गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर सुनील तटकरे यांच्याशी जो वाद होता तिथे देखील तटकऱ्यांशी वाद जो आहे तो रायगडमध्ये ओढून घेतलेला जयंत पाटलांनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपण पालघरमध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं भाई ठाकूर आणि जयंत पाटील हे अतिशय जवळचे मित्र आहेत. असं असताना भाई ठाकूरांचे जी मतं आहेत ती जयंत पाटलांना काम येऊ शकले नाही, म्हणजे जयंत पाटलांना म्हणजे बाळाराम पाटलांना काम येऊ शकले नाही हा देखील एक मोठा विषय या ठिकाणी आहे. रयतचं जे गणित आहे म्हणजे अजित पवारांची आणि शरद पवारांची अतिशय महत्त्वाची ही संस्था असताना देखील त्या ठिकाणची मतं काम मिळाली नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे 5 पवार यांना उमेदवारी देण्यासाठी जयंत पाटलांनी मध्यस्थी केल्याचं बोललं जात होतं आणि 5 पवारांचा पराभव झाला हा देखील अजित पवारांच्या खूप जिवारी लागल्याचं एक चित्र जे आहे तेव्हा निर्माण झालं होतं आणि तिथं जयंत पाटलांची भाई जयंत पाटलांची भूमिका देखील या ठिकाणी महत्त्वाची होती का हा दोघं नेत्यांमध्ये वाद असण्याचा विषय या ठिकाणी आहे. अशा सर्व ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठेतरी जयंत पाटील आणि शेकाप हा एकाकी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचेच परिणाम जे आहेत ते या निवडणुकीमध्ये जाणवत आहेत की खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाशी संलग्नित जे पक्ष आहेत त्या पक्षातून एकूणच काम जे आहे ते जयंत पाटलांसाठी किंवा बाळाराम पाटलांसाठी झालं आहे का हा देखील जो चर्चेचा विषय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील असतील, अजितदादा असतील, सुनील तटकरे असतील हे बाळाराम पाटलांच्या प्रचारासाठी किती फिरले आहेत. ज्या शिक्षण संस्था सर्वाधिक आहेत ते डी वाय पाटील यांच्या विजय पाटील असतील किंवा सतीश पाटील असतील ते या निवडणुकीत किती फिरले आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर विश्वजित कदम यांची भारतीय विद्यापीठ या ठिकाणी आहे ते या ठिकाणी किती प्रचाराला फिरले आहेत हा देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाई जयंत पाटील एकाकी पडले का किंवा बाळाराम पाटील यांना संपूर्ण महाविकास आघाडीनं वाऱ्यावर सोडलं का हा एक मोठा विषय आणि अतिशय सोपा असलेला हा विजय जो आहे तो पराभवामध्ये परावर्तित झाला हे मात्र या ठिकाणी नक्की आहे.